कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। मी पोलीस इन्स्पेक्टर पुजारी अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन अक्कलकोट शहर मध्ये आणि अक्कलकोट तालुक्यातील सर्व सुजाण जनतेला आम्ही आवाहन करतो की कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग जोरात पसरत आहे, त्यामुळं कुणीही जनतेने घराच्या बाहेर पडू नये। सर्वांनी आपापल्या घरामध्ये सोशल डिस्टन्सिंग आपल्या घरात राहावे। घराच्या बाहेर पडताना कारणाशिवाय कुणी घराच्या बाहेर पडू नये। जर काही अत्यावश्यक सेवा अतिमहत्त्वाचं कोणतं काम असेल तरच घरातल्या एका कर्त्या पुरुषांनी बाहेर पडावं। त्याचं वयसुद्धा 60 वर्षेपेक्षा जास्त असू नये। लहान मुलांनासुद्धा बाहेर घेऊन येऊ नये। जर अत्यावश्यक सेवेसाठी जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुमच्या तोंडाला मास्क असणे अत्यावश्यक आहे, जरुरीचे आहे। त्यामुळं तुम्हाला कोणताही संसर्गजन्य रोग होणार नाही। तुम्ही घरात जातेवेळी काम संपवून घरात जातेवेळी घराच्या दारामध्ये स्वच्छ साबणाने हँडवॉशने स्वच्छ हात धुवून मगच हात पाय धुवून मगच तुम्ही घरात प्रवेश करावा। दुसरं, कोणत्याही शेजाऱ्याच्या घरामध्ये आपण सत्तावून जाऊ नये। काही काम असले तर तुम्ही फोनवर न काम करा, शेजाऱ्याच्या घरात जाऊ नका। शेजाऱ्यांचा तुम्हाला त्रास होणार नाही, तुमचा शेजाऱ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या। तुमच्या गल्लीमध्ये जर मुले फिरत असतील, टोळक्याने बसत असतील, तर तुम्ही वडीलधारी या नात्याने तुम्ही गल्लीतल्या तुमच्या सुजाण जनतेने 4 मुलांना बाहेर टाळाटाळ करणाऱ्या मुलांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे, असं करू नका। असं जर केला तर आपल्या गल्लीमध्ये शहरामध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते। त्यामुळं सर्वांना समजवून सांगा, घराच्या बाहेर पडू नका। तसेच प्रत्येक गल्लीतल्या नगरसेवक साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये तुमच्या वार्डामध्ये तुमच्या परिसरामध्ये तुमच्या हद्दीत येणाऱ्या नागरिकांना समजून सांगा, कुणाला घराबाहेर पडू देऊ नका। जर त्यांच्या काय अत्यावश्यक सेवा असतील तर त्यांना तुमच्या स्वयंसेवक मार्फत त्यांच्या अडचणी दूर करा। त्यांना काय अत्यावश्यक सेवेचं काय किराणा दुकान दूध काय मेडिकल औषध वगैरे लागत असेल तर ते तुम्ही तुमच्या स्वयंसेवकामार्फत त्यांच्या घरी पोच करा। त्यांना घराच्या बाहेर पडायपासून तुम्ही वंचित ठेवा। त्यामुळं कोरोनाची लागण होणार नाही आणि पसरणार नाही। शासनाने आता आम्ही शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे तुम्ही वागा। शासनाच्या नियमाचे कुणीही उल्लंघन करणार नाही, शासनाच्या नियमाचं पालन करा। आता अक्कलकोट शहरामध्ये सर्व CCTV कॅमेरे चालू करण्यात आलेले आहेत। तुम्ही विनाकारण जर रस्त्यावर फिरत असाल आणि ते तुमच्या तोंडाला मास्क नसेल, अशा वेळी आम्ही CCTV कॅमेरेची पाहणी करून तुम्हाला फाइंड आउट करून तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। याबाबत सर्व सुजाण नागरिकांनी त्याची दक्षता घ्यावी। कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग आता अक्कलकोट शहरामध्ये वाढत आहे। तुम्ही सर्वांनी दक्ष राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं। आम्ही अहोरात्र तुमच्यासाठी झटत आहोत। तुमच्या आशीर्वादानं आमच्या कामाला तुम्ही सहकार्य करावं आणि
कामात यश यावं एवढी तुम्हाला जनतेला मी आवाहन करतो. जय हिंद.